हॅलो स्टुडंट्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञादान आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण आपला जो थर्ड चॅप्टर आहे टाईट्स हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या थर्ड चॅप्टरला कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू ऑब्झर्व द फॉलोईंग पिक्चर्स आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो अँड डिस्कस म्हणजे पुढील जे छायाचित्र तुम्हाला दिलं आहे जे पिक्चर्स आहेत ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत अँड जे खाली खाली काही प्रश्न आपल्याला दिलेत क्वेश्चन आन्सर्स दिले क्वेश्चन्स दिलेत ते तुम्हाला त्याची उत्तरं शोधायचे आहेत आणि डि डिस्कस करायचे ठीक आहे बघा आपल्याला खाली फिगर्स म्हणजे जे पिक्चर्स दिले आहेत ते फिगर थ्री पॉईंट वन ए आणि थ्री पॉईंट वन बी आता याच्या रिलेटेड क्वेश्चन्स बघा आपल्याला काय काय दिले डू द अबाउ फोटोग्राफ शो द सेम प्लेस ऑर डिफरंट प्लेस म्हणजे खाली जे पिक्चर आहे ते सेम प्लेस तुम्हाला दाखवत आहे की डिफरंट प्लेस आहे एकाच ठिकाणी आहे की दुसरं वेगवेगळे ठिकाणं आहेत दन सेकंड क्वेश्चन आहे ऑब्झर्व अँड नोट द स्प्रेड ऑफ वॉटर सीन इन बौद्ध द फोटोग्राफ्स म्हणजे दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचं जे तुमचं निरीक्षण आहे ते तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचं आहे देन व्हॉट इज दिस नॅचरल इव्हेंट कॉल्ट म्हणजे अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणता ठीक आहे काय म्हणतात हे तुम्हाला त्या तिथे सांगायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे बोथ द फोटोग्राफ शो द सेम प्लेस म्हणजे दोन्ही फोटोग्राफ्स हे सेम प्लेस आपल्याला दाखवते इफ यू स्टे नियर द कोस्ट फॉर सम टाईम you will realize that the sea water is sometimes very close to the coast while at other times it is far away from the coast we call this movements of the seawater tides bearing a few exceptions all the coasts on the earth experience tides high and low tides are natural phenomena Let us ट्राय टू अंडरस्टँड द सायंटिफिक reason behind दिस नॅचरल events. म्हणजे वर जे आपल्याला फोटोग्राफ्स दिले आहेत ते एकाच ठिकाणाहून घेतलेली आहेत एकाच ठिकाणाची आहेत समुद्रकिनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी जे आहे ते कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे कळेल तर कधी किनाऱ्यापासून दूरपर्यंत गेल्याचं हे दिसतं सग सागर या हालचालीला आपण टाईप्स असं म्हणतो म्हणजेच भरती ओहोटी असं आपण म्हणतो याला काही अपवाद सुद्धा आहेत एक्सेप्शन सुद्धा आहेत जगभरातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारे भरती ओहोटी येत असते भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र आपण समजून घेऊया ओके त्याच्यामध्ये काय सायंटिफिक रिझन आहे ते आपण आता या चॅप्टरमध्ये पाहूया बघा आपल्याला पुढे काय दिलंय टाईट्स आर मुवमेंट्स ऑफ सी वॉटर अक्युअरिंग डेली अँड रेग्युलरली द लेवल ऑफ सी वॉटर चेंजेस आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम आफ्टर एव्हरी ट्वेल्व्ह अवर्स अँड ट्वेंटी फायव्ह मिनिट्स अ सायकल ऑफ हाय टाईट अँड लो टाईट गेट्स कंप्लीटेड म्हणजे भरती ओहटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो दर बारा तास पंचवीस मिनिटांनी भरती ओहटीचे हो एक चक्र पूर्ण होते ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितले दिस रेग्युलरली अक्युअरिंग इव्हेंट अपियर्स टू बी क्वाईट सिंपल अँड नॅचरल हॅवेवर इट इज डायरेक्टली रिलेटेड टू द सन द मून अँड दी अर्थ अँड द ग्रॅव्हिटेशनल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस दॅट इंटरॅक्ट बिटवीन दॅम म्हणजे पृथ्वीवरील जलावरणामध्ये सत्या आ, सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज आणि स्वाभाविक वाटते ठीक आहे पण याचा थेट संबंध हा सूर्य चंद्र पृथ्वी यांचं जे गुरुत्वाकर्षण आहे गुरुत्वाकर्षण बल आणि जे केंद्रोत्सारी बल आहे यांच्याशी असतो ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं ट्राय दिस आता आपल्याला इथे काही कृती आपल्याला करून दाखवायच्या कीप अ स्मॉल स्टोन और अ चॉक पीस ऑन युअर नोटबुक अँड मूव्ह द नोटबुक फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ सम फोर्स तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यांसारखी वस्तू ठेवा आणि वही जोराने डावीकडून उजवीकडे हलवा ओके आता इथे बघा गर्ल मूवींग अ नोटबुक विथ फोर्स मुलगी जी आहे ती नोटबुकवर ते ठेवून कशा पद्धतीने मूव करता येते देन क्वेश्चन्स बघा टेक ओके कृती बघा काय सांगितले

आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा निरीक्षण करा काय होतं हे पालकांच्या सहाय्याने करायचं आहे तुमच्या पॅरेंट्सच्या मदतीने हे करायचं आहे ऑब्झर्व फॅन अँड अ स्लिंग शॉट व्हायल दे आर मुव्हिंग आता गोफण किंवा पंखा फिरतोय तर त्याचं निरीक्षण करा हे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा टेक अ हाफ ग्लास ऑफ वॉटर स्लोली मूव्ह द ग्लास इन वन डायरेक्शन इन सर्क्युलर फॅशन ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स टू द वॉटर आता अर्धा पेला पाणी घ्यायचं आहे पेला हातात घेऊन एकाच दिशेने सावकाश तर गोल आपल्याला फिरवत राहायचं आहे पाण्याच्या बाबतीत काय करते याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे बघा इथे इमेजमध्ये बॉय मुव्हिंग द ग्लास विथ वॉटर दाखवलेलं आहे ठीक आहे देन ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स इफ यू वेल अ केअरिंग अराउंड अ फिंगर ठीक आहे म्हणजेच की चेन जी आहे ती बोटात तुम्हाला धरून गोलगोल फिरवताना काय घडते ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे गर्ल बघा एक गर्ल दाखवलं ती की जी आहे ती वेअर करते म्हणजे ती फिरवते ठीक आहे त्याच्यानंतर कॅन यू टेल सांगा बघू ऑन द बेसिस ऑफ द क्वेशन्स गिवन बिलो डिस्कस द रिझल्ट ऑफ दी ॲक्टिव्हिटीज लिस्टेड अबाव खालील प्रश्नांच्या आधारे केलेल्या कृतींबाबत वर्गात तुम्हाला डिस्कस करायचं आहे okay? ओके

म्हणजे की चेनला जोडलेल्या वस्तू फिरवताना कोणत्या स्थिती त्या होत्या देन नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय व्हॉट हॅपन टू द वॉटर इन द कंटेनर अँड द मिक्सर डब्यातील आणि मिक्सरच्या भांड्यातील पाण्याचे काय झाले ठीक आहे देन विच फोर्सेस कुड बी ऑपरेटिंग इन ॲक्टिव्हिटीज लिस्टेड अबाव म्हणजे वरील कृतीमध्ये कोणकोणते फोर्सेस म्हणजे कोणकोणती बले कार्य करत असावीत असं तुम्हाला वाटतं ते त्यांनी विचारलेलं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं इन विच ॲक्टिव्हिटीज डिड यू फाईन दॅट द सेंटिफ्युगल और ग्रॅव्हिटेशनल फोर्स वॉज ग्रेटर म्हणजे केंद्रा केंद्रास्तरित बल आणि गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कोणकोणत्या कृतीमध्ये जास्त आढळते ठीक आहे ते तुम्हाला सांगायचंय त्याच्यानंतर याचं बघा आपल्याला जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन दिले भौगोलिक स्पष्टीकरण आहे इन ऑल दी अबाव ॲक्टिव्हिटीज द इफेक्ट ऑफ दी सेंट्रिफ्युगल फोर्स इज विजिबल ठीक आहे म्हणजे या सगळ्यावरच्या कृतींमध्ये केंद्रोस्तरीत जे बल होतं ते त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात द सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट्स इन द डायरेक्शन अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिफ्युगल मीन्स गोईंग अवे फ्रॉम दी सेंटर ओके यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स इट टू ॲट दी लोकल फेअर्स इफ यू सीट इन अ फेरीज वेल यू सिट्स पिन्स अँड लीन्स आउटवर्ड अवे फ्रॉम दी व्हील दिस ऑल्सो इज अॅन इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युकल फोर्स ठीक आहे म्हणजेच केंद्रोत्स्तरीत बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतं आणि केंद्रोत्स्तरीत बल म्हणजेच काय तर केंद्रातून बाहेर जाणे ठीक आहे मूव आउटवर्ड याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल जसं फेअरमध्ये म्हणजे जत्रेमध्ये चक्राकार असा पाळणा असतो राईट त्याच्यावर बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा जो पाळणा आहे तो झुकलेला असतो आणि हा देखील याच केंद्रोत्तरीत बलाचा परिणाम आहे म्हणजे सेंटिफिकल फोर्स जे आहे ते त्याचा इफेक्ट इथेसुद्धा आहे ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं डिवाइड द स्टुडंट्स इन टू टू इक्वल टीम्स म्हणजे विद्यार्थी जे आहेत वर्गातील ते दोन गटांमध्ये तुम्हाला सेम इक्वली डिवाइड करायचे आहे टीम्स ओके देन कंडक्ट अ गेम टग ऑफ वॉर फॉर फाय मिनिट्स डिस्कस देअर एक्सपिरियन्सेस इन द क्लास आपल्याला काय सांगितलं इथे तर क्लासमधल्या विद्यार्थ्यांचे दोन तुम्हाला गट करायचे आहेत पाच मिनटांचा रस्सीखेच हा खेळ तुम्हाला खेळवायचा आहे आणि त्यांना मिळालेल्या अनुभवावर वर्गात चर्चा करायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेम बघा आपलं सेंट्रिफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे केंद्रोस्तरी बल आणि गुरुत्वीय बल ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ गेट्स अ टाईप ऑफ पॉवर ऑर फोर्स दिस फोर्स वर्क्स अवे फ्रॉम द सेंटर इट इज कॉल्ड सेंट्रीफ्युगल फोर्स दॅट इज फिगर नंबर थ्री पॉईंट फाईव्ह And due to this force, any object on the earth would be thrown into the space. However, the gravitational force is working towards the center of the earth. At the same time, this force is many times greater than the centrifugal force. And hence, any object on the surface of the earth remains at the same place where it exists. Okay? पृथ्वीला एक प्रकारचे बल आणि प्रेरणा ही मिळते आणि ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून अपोजिट डायरेक्शनला कार्य करते म्हणजे विरुद्ध दिशेला ती कार्य करते तिला आपण काय म्हणतो केंद्रोस्तारी प्रेरणा असं आपण तिला म्हणतो म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो आपल्याला थ्री पॉईंट फाईव्ह जी आकृती आहे तिच्यात दाखवलेली आहे ठीक आहे पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते पण त्याचवेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते आणि हे बल केंद्रोत्तरी प्रेरणाच्या अनेक पटीने जास्त असते त्यामुळे भूतलावर म्हणजे पृथ्वीवर कोणतीही वस्तू आहे त्या जागीच राहते ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ओके तुम्हाला इथे थ्री पॉईंट फाईव्ह मध्ये फिगरमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स याची जी आकृती आहे ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे द नेक्स्ट टाईट्स म्हणजे भरती आणि ओहोटी द फॉलोईंग फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द अक्युरन्स ऑफ टाईट्स भरती आणि ओहोटी येण्यासाठी पुढील जे फॅक्टर्स आहेत पुढील जे घटक आहेत ते कारणीभूत असतात द ग्रॅविटेशनल पूल ऑफ द मून अँड द सन ॲज वेल ॲज दॅट ऑफ द अर्थ म्हणजे चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीवरचे गुरुत्वाकर्षण बल ओके सेकंड वन रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराऊंड द सन अँड द इनडायरेक्ट रिव्होलूशन ऑफ द मून अराउंड दी सन म्हणजे पृथ्वीवरचे सूर्याभोवती फिरणे आणि चंद्राचे अप्रत्यक्षपणे पृथ्वीभोवती फिरणे तुम्हाला माहिती आहे पृथ्वी सूर्याभोवती पर फिरते आणि चंद्र हा अप्रत्यक्षरित्या पृथ्वीभोवती फिरत असतो त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेटेड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ म्हणजे परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रस्तारी प्रेरणा ओके आता इथे इमेजमध्ये आपल्याला अक्युरन्स ऑफ टाईट्स म्हणजे भरती ओहटीची निर्मिती प्रक्रिया जी आहे ती आपल्याला इथे इमेजमध्ये दाखवलेली आहे देन नेक्स्ट बघा द मून इज क्लोजर टू द अर्थ दॅन द सन हॅन्स इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम्स मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ दी सन टाईट्स अक्युअर ड्यू टू रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ दी मून द सन अँड दी अर्थ a place on the earth located at the opposite point of the place experiencing high or low tide also experiences high or low tide respectively at the same time and this is a result of the centrifugal force that is see figure number 3.6 and try to understand the locations of high and low tides on the earth okay surya peksha chandra prithvi cha adhik त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल जे ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करत चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या साक्षेप स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटीही येत असते हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे तुम्हाला आकृती थ्री पॉईंट सिक्स प्रमाणे पृथ्वीवरील भरती ओहोटीच्या स्थिती लक्षात घ्यायच्या आहेत ठीक आहे बघा खाली आपल्याला दाखवलेत सांगितले वेन दर इज हाय टाईट ॲट झिरो डिग्री मेरिडियन द वन एटी डिग्री मेरिडियन ऑल्सो एक्सपिरियन्सेस हाय टाईट ज्यामुळे शून्य अक्ष अक्षांश रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या म्हणजे एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्तावर ही भरती असते सेकंड वन द मेरिडियन्स दॅट आर ॲट राईट अँगल्स टू दोज हॅव्हिंग हाय टाईट विल एक्सपिरियन्स लो टाईट ॲट द सेम टाइम इफ इट इज हाय टाईट ॲट झिरो डिग्री अँड वन एटी डिग्री मेरिडियन दॅन ॲट विच मेरिडियन्स विल लो टाईट अक्युअर या स्थितीत ओके ओ येत असते आणि जर भरती ही झिरो डिग्री आणि वन एटी डिग्री रेखावृत्तांवर असेल तर ओहोटी कोण कोणत्या रेखावृत्तांवर असेल हे त्यांनी विचारलेलं आहे देन थिंक अबाउट इट जरा विचार करा लार्ज रॉकेट्स

एव्हरी डे म्हणजे त्याची वेळ जी असते ती रोजच्या रोज बदललेली असते द रेंज ऑफ अ टाईट ऑल्सो कीप्स ऑन चेंजिंग त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील अधिक कमी जास्त जी आहे ती होत असते राईट जनरली द हायेस्ट हाय टाईट अक्युअर्स ऑन फुल मून अँड न्यू मून डेज वेर ॲज ऑन द डेज ऑफ द फर्स्ट अँड दी थर्ड क्वार्टर द हाय टायट इज ॲट इट्स मिनिमम स्प्रिंग टायट्स अँड नीप टायट्स आर द टू टाईप्स ऑफ टाईट्स म्हणजे सर्वसाधारणपणे अमावस्याला आणि पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते आणि या भरती ओहटूचे अनुक्रमे उधानाची आणि भांगाची अशी दोन मुख्य प्रकार आहेत Then, see spring tide on new moon and full moon days. The gravitational pull of this uh, of the sun and the moon act in the same direction due to this, the total pull increases, and hence the tide on these days is much higher than the average tide average high tide. This is known as spring tide. See figure number three point. 7. As the ब्लज at the high tide is greater, the water at low tide recedes. Much more. The water level during spring tide is higher than the average high tides and lower than the average low. आता स्प्रिंग टायड्स म्हणजे काय तर उधानाची भरती ओहोटी चंद्र सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्याला आणि पौर्णिमेला एकाच दिवशी एकाच अतिशय कार्य करतात ओके त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल जे ते इन्क्रीज होतं ते वाढतं आणि त्या दिवशी उधानाची भरती येते जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते आकृती थ्री पॉईंट सेवन तुम्ही बघू शकता भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक असा फुगवटा झाल्यामुळे ओहटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरतं ही उधानाची ओहटी असते ठीक आहे आता खाली बघा आपल्याला थ्री पॉईंट सेवन आकृती जी आहे ती दाखवलेली आहे ओके देन निपटाईट टाईट म्हणजे काय तर भांगाची भरती ओघटी वेल रिवॉल्विंग अराउंड दी अर्थ द मून मेक्स द मेक्स अ राईट अँगल विथ रिस्पेक्ट टू द अर्थ अँड द सन ट्वाईस अ मंथ दिस पोझिशन ओक्यज ऑन द फर्स्ट अँड द थर्ड क्वार्टर ऑफ इच मंथ Both on both these days, the forces of both the Sun and the Moon operate at right angles on the Earth. See figure number 3.8. At the places where the Sun causes high tide, the gravitational pull of this Moon, which is at right angles, also acts on the seawater. Due to such conditions, the water level rise is less than usual at the time of. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा तो पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भात काटकोण स्थितीत असतो आणि ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुल्क शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अष्टमीला येते आणि या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काठकोण दिशेत कार्य करतात जसं फिगर नंबर आपली थ्री पॉईंट एट जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते आहे देन सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काठकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचासुद्धा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतो त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी ही नेहमीपेक्षा कशी असते कमी चढते आणि नेहमीच्या ओवटीपेक्षा ती कमी उतरते ठीक आहे आणि चंद्र आणि सूर्य याचं आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोणात ते असतं हे याचं कारण आहे ही भांगाची भरती ओहोटी यालाच आपण म्हणतो भांगाची भरती ही सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरीपेक्षा कशी असते मोठी असते त्याच्यानंतर सिमिलरली फॉल इन वॉटर ओके लेवल इज लेस दॅन युजल ॲट टाईम ऑफ

भांगाची भरती जी आहे ती सरासरीपेक्षा लहान असते आणि ओहोटीची ही सरासरीपेक्षा कमी असते याचं कारण काय तर चंद्र सूर्य यांचं आकर्षण हे एक दुसऱ्याच पूरक न होता ते परस्पर काटकोणात असतात हेच यालाच आपण भांगाची भरती ओहोटी असं म्हणतो ठीक आहे देन बघा खाली इथे नीप टाईप म्हणजे भांगाची भरती जी आहे तिचं भरती ओहोटी जी आहे तिचं आकृती जी आहे ती आपल्याला दाखवलेली आहे त्याच्यानंतर डू यू नो इंटरडियल रेंज आता तुम्हाला माहिती आहे का इंटरडियल रेंज uh, किंवा झोन ओके okay? भरती ओहोटीची कक्षा असं आपण त्याला म्हणतो द डिफरन्स इन द वॉटर लेवल ऑफ द हाय टायड अँड दी लो टाईड इज कॉल्ड टायडल रेंज इन ओपन सीज इन ओपन सीज दिस रेंज इज अबाउट थर्टी सेंटीमीटर हावे टुवर्ड्स द कोस्टल एरियाज इट गोज ऑन इनक्रीजिंग along the coast of peninsular india, the range is around 100 to 150 centimeter for most of the part. the highest tidal range in the world is observed at bay of fundy along the atlantic coast of north america. here, the tidal range is about 1600 centimeter in india. the highest tidal range is in the gulf of kambhat and इट इज अबाउट वन हंड वन थाउजंड हंड्रेड सेंटीमीटर ओके भरती ओहटूच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकाला भरती ओहटूची कक्षा असं आपण म्हणतो म्हणजेच इंटरिडल रेंज ओके देन खुल्या समुद्रात ही जी कक्षा आहे ती तीस सेंटीमीटर इतकी असते पण किनारी भागात ही कक्षा वाढत जाते आणि भारतीय द्विकल्प म्हणजेच पेनिस्युलर इंडिया ओके याच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे शंभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर इतकी असू शकते जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात आणि ते कुठे आहे तर उत्तर अमेरिकेच्या ईशान्येला ओके नॉर्थ अमेरिकेच्या नॉर्थ अमेरिकेला ठीक आहे देन ही कक्षा सोळाशे सेंटीमीटरपर्यंत असते भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबाचे आखात येथे आहे आणि ती सुमारे एक हजार शंभर सेंटीमीटर इतकी आहे ठीक हो आहे त्याच्यानंतर बघा इफेक्ट्स ऑफ टाईट्स म्हणजे भरती ओहोटीचे परिणाम त्याचे इफेक्ट्स काय आहेत फर्स्ट वन आहे विथ द हाय टाईट फिश मूव इन टू द क्रिक्स अँड दिस हेल्प्स फिशिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे भरतीच्या पाण्याबरोबर मासे जे आहेत ते काय होतात ते खाडीत येतात याचा फायदा मासेमारीसाठी होतो ओके okay? देन नेक्स्ट बघा काय सांगितलं आपल्याला द टाईट्स क्लिअर द वेस्ट अँड हेन्स द कोस्ट बिकम क्लीन भरती ओहटीमुळे काय होतं पाण्यातील जे कचरा आहे त्याचासुद्धा निचरा होतो समुद्रकिनारा हा सुद्धा स्वच्छ होतो त्याच्यानंतर पार्ट्स डु uh, पोर्ट्स डू नॉट गेट फील्ड विथ सेडिमेंट्स म्हणजे बंदरे जी आहेत ती गाळाने भरत नाहीत ओके देन शिप्स कॅन मूव अप टू द पोर्ट्स ड्युरिंग हाय टाईट म्हणजे भरतीच्या वेळेस जहाजेसुद्धा बंदरात आणता येतात then during हाय tide सी वॉटर कॅन बी stored इन सॉल्ट पॅन्स फ्रॉम विच सॉल्ट कॅन बी ऑप्टेन म्हणजे भरतीच्या भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ जे ते तयार केले जाते द टायडल फोर्स कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला सुद्धा याचा वापर होतो देन लॅक ऑफ अॅन अंडरस्टँडिंग ऑफ द टायमिंग ऑफ हाय अँड लो मे कॉज ॲक्सिडेंट्स टू स्विमर्स एंटरिंग द सी भरती ओहटीच्या वेळेस अंदाज नीट न आल्यामुळे समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होण्याची शक्यता असते देन द टाईट्स हेल्प इन मेंटेनिंग द मँग्रोव्ज अँड द कोस्टल बायोडायव्हर्सिटी म्हणजे भरती ओहटीमुळे तीवर जे त्या तीव्राची वने जी आहेत ती आणि किनारी भागातील जी काही जैवविविधता आहे यांचासुद्धा विकास किंवा जतन जे आहे ते होत असतं ठीक आहे देन नेक्स्ट बघा आपला टर्म आहे टायमिंग ऑफ द टाईट्स चेंज डेली भारत भरतीची जी वेळ आहे ती रोजच्या रोज बदलते ओके द टाइट्स आर कंटिन्युअसली अक्युरिंग फिनॉमिना आफ्टर रिचिंग द मॅक्झिमम वॉटर लेवल ड्युरिंग हाय टाइट द लो टाइट सेट्स इन सिमिलरली आफ्टर रिचिंग द लोएस्ट वॉटर लेवल ड्युरिंग लो टाईट द हाय टाइट सेट्स इन रिमेंबर दॅट इन द फॉलोइंग डिस्कशन द हायेस्ट लिमिट ऑफ द अ हाय टाइट्स इज मेन्शन सी फिगर नंबर थ्री पॉईंट नाईन यू विल अंडरस्टँड वाय द टायमिंग्स ऑफ द हाय अँड द लो टाईट्स चेंज डेली भरती ओहोटीची जी प्रक्रिया आहे ती सातत्याने घडत असते भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते पुढील विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे हे लक्षात घ्या जसं आकृत आकृती थ्री पॉईंट नाईन जी, ती जी ती as it, as it आ, आहे ती आपल्याला बघायला सांगितलेली आणि भरतीची वेळ जी आहे ती दररोज का बदलते हे तुमच्या मग लक्षात येईल ठीक आहे तर नेक्स्ट बघा देर विल बी हाय टाईट ॲट पॉईंट पी ॲज इट ॲज इट इज अपोजिट टू द मून आकृतीमध्ये पृथ्वी आकृतीमधील पृथ्वीवरील जो पॉईंट पी आहे हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तिथे भरती येईल ठीक आहे देन ॲज पॉईंट ॲफ तुम्ही आकृती बघा ॲज पॉईंट एफ इज अपोजिट ॲट ॲन अँटीपुडल लोकेशन म्हणजे जो पॉईंट डी आहे जो पॉईंट सॉरी एफ आहे ठीक uh, आहे हा एफ पाय एफ जो पॉईंट आहे ओके पूर्ण वाचूया आपण ॲज पॉईंट एफ इज अपोजिट ॲट दी अँटीपुडल लोकेशन टू द पॉईंट पी इट विल ऑल्सो एक्सपिरियन्स हाय टाईट ॲट दी सेम टाईम म्हणजे जो एफ पॉईंट आहे हा बिन बिंदू पृथ्वीवर पी या बिंदूच्या प्रतिपादी स्थानावर असल्याने तेथे सुद्धा त्याचवेळी भरती जी आहे ती होत असते ओके अँटीपोडल लोकेशन देन इट विल टेक ट्वेंटी फोर आवर्स फॉर पॉईंट पी टू कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन थ्री सिक्स्टी डिग्री पॉईंट पी विल बी ॲट दी पॉईंट एफ आफ्टर ट्वेल्व आवर्स दॅट इज वन एटी डिग्री म्हणजे पॉईंट पी जो आहे हा पॉईंट एफ या ठिकाणी बारा तासानंतर येईल आणि पुन्हा तो मूळ जागी येण्यासाठी त्याला चोवीस तास लागतील ओके देन नेक्स्ट द सेम चेंज विल ऑल्सो अक्युअर विथ रेफरन्स टू द पॉईंट एफ जो पॉईंट एफ आहे त्याच्या त्याच्यासोबतसुद्धा अशाच प्रकारे जो बदल आहे तो घडतो ओके देन पॉईंट एफ विल नॉट एक्सपिरियन्स द सेम हायट हाईट

चंद्र देखील थोडा पुढे सरकलेला असेल आणि म्हणून जो पी जो बिंदू आहे या बिंदूस चंद्रासमोर येण्यास सुमारे सॉरी एफ जो बिंदू आहे त्याला चंद्रासमोर येण्यास सुमारे ट्वेंटी फाय मिनिट्स जास्त लागतील ओके त्याच्यानंतर बघायला सांगितले आफ्टर ट्वेंटी ट्वेल्व्ह आवर्स ट्वेंटी फाय मिनिट्स एफ विल अराईव्ह अपोजिट टू द मून अँड इट विल एक्सपिरियन्स हाय टाईट पॉइंट पी अपोजिट टू एफ विल ऑल्सो एक्सपिरियन्स हाय टाईट म्हणजे बारा तास पंचवीस मिनटानंतर जो एफ जो बिंदू आहे तो चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल आणि त्याचवेळी पी जो बिंदू आहे तो एफच्या अपोजिट विरुद्ध बिंदूवर त्यावेळेस भरती होईल ओके विरुद्ध दिशेला ज्यावेळेस असेल तेव्हा त्याच्यानंतर लेटर अगेन आफ्टर ट्वेल्व आवर्स अँड ट्वेंटी फाय मिनिट्स पॉईंट पी विल एक्सपिरियन्स हाय टाईड ॲज इट कम इन फ्रंट ऑफ दी मून अँड देअर विल बी हाय टाईड ॲट एफ वन टू ॲज शोन इन द फिगर थ्री पॉईंट नाही म्हणजे त्यानंतर पुन्हा सुमारे बारा तास पंचवीस मिनटांनी जो पॉईंट पी वन आहे तो बिंदू चंद्रासमोर uh, येऊन त्याचवेळी दुसऱ्या वेळेची जी आहे. भरती आहे हो ती तुम्ही अनुभवाल आणि तसेच जी एफ वन आहे त्या ठिकाणची सुद्धा त्यावेळेसच भरती होईल दॅन देअर इज हाय टाईट अँड लो टाईट वाईस अ डे ट्वेंटी फोर आवर्स जनरली द टाईम डिफरन्स बिटवीन टू हाय टाईट्स इज ऑफ ट्वेल्व्ह आवर्स अँड ट्वेंटी फाय मिनिट्स म्हणजे किनारा किनारी भागात दिवसातून चोवीस तासात साधारणपणे दोन वेळा भरती आणि ओहोटी येते दोन भरतीच्या वेळांतील सुमारे बारा तास पंचवीस मिनिटाचा हा असतो त्याच्यातील डिफरन्स ओके okay? देन ट्राय धिस बघा करून पाहायला आपल्याला सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे की टेक अ व्हाईट ओपन लार्ज डिश एक पसरट असं भांडं घ्या देन कीप द डिश ऑन द टेबल और फ्लॅट सर्फेस एका फ्लॅट सर्फेसवर किंवा जमिनीवर ते भांडं ठेवायचे अँड फील वॉटर इन द डिश अप टू द रिम ओके आता आपल्याला ते भांडं जे आहे ते सर्वसाधारण पूर्ण भरलेलं असं पाणी घ्यायचं आहे वी हॅव टू जनरेट वेव्स इन द डिश आणि आता या भांड्यातील पाण्यात लाटा ज्या आहेत त्या निर्माण करायच्या आहेत इट इज पॉसिबल टू जनरेट वेव्स विदाउट टचिंग ऑर शोविंग द डिश ट्राय डुईंग सो भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावतात लाटा निर्माण करता येतील का याचा प्रयत्न करायला सांगितलेला आहे इन वॉट डिफरंट वेज कॅन यू जनरेट वेव्स इन द डिश म्हणजे डे वी डिशमध्ये वेव्स जे आहेत लाटा ज्या आहेत त्या तुम्ही कशा निर्माण करू शकता ओके विदाऊट टच देन जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन बघा ओके वेव्स म्हणजेच काय द लाटा इफ यू ब्लो एअर ओवर हॉट मिल्क ऑर टी व्हायड ड्रिंकिंग ripples are generated on the milk or, uh, or the tea in the same way because of the force of the wind water vapors to be moving the seawater water get pushed by the wind and ripples are generated on the water surface these are called waves chaha त्यावर लहरी येताना दिसतात अशाच प्रकारे वाऱ्यातून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान म्हणजेच प्रवाही होते आणि वाऱ्यामुळे सागर जर हे काय होते ढकलले जाते आणि पाण्या पाण्यावर तरंग जे ते निर्माण होतात त्यांनाच आपण काय म्हणतो लाटा म्हणतो ओके द सी वॉटर मूव्ज अप अप अँड डाऊन ऑर स्लाईटली फॉरवर्ड अँड बॅकवर्ड ड्यू टू द वेव्स द वेव्ज ब्रिंग द एनर्जी कंटेंड इन दॅम टू द कोस्ट ते ब्रेक इन द शॉ ब्रॅक इन शॉलो वॉटर्स नियर द कोस्ट लार्ज और स्मॉल वेव्स आर फॉर्म कंटिन्युअसली ॲट द सरफेस ऑफ द सी जनरेशन ऑफ वेव्स इज अ नॅचरल अँड रेग्युलरली अक्युअरिंग फिनॉमिना टू सी फिगर नंबर थ्री पॉईंट टेन लाटांमुळे सागराचे पाणी जे आहे ते खाली किंवा मा किंचित मागे पुढे होते आणि या लाटा त्यांच्यात सामावलेली जी ऊर्जा असते ती किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात आणि त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा ज्या आहेत त्या सतत निर्माण होत असतात आणि लाटांची जी निर्मिती आहे ही सुद्धा एक काय आहे नॅचरल प्रोसेस आहे नैसर्गिक घटना आहे जी नियमित होते ठीक आहे आकृती थ्री पॉईंट वन जे आहे खाली आपल्याला दिलं आहे वेव्स कमिंग टू दी कोस्ट किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा ज्या आहेत त्याचं इमेज आपल्याला खाली दिलेलं आहे देन स्ट्रक्चर ऑफ दी वेव आता या लाटेची रचना बघा The seawater get pushed up and down because of the wind. The raise up portion of a wave is called crest and the depressed one is called through. Okay? If a strong wind is blowing in one direction, large waves are generated. The vertical distance between a crest and the following throw is called amplitude of the waves. whereas ॲज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर थ्रॉस इज कॉल्ड वेव्ह लेंथ द वेव्ह लेंथ इट्स ॲम्प्लिट्यूड अँड इट्स वेलॉसिटी डिपेंड ऑन द वेलॉसिटी ऑफ वाईन दॅट इज सी फिगर थ्री पॉईंट इलेवन म्हणजे शीर्षा आणि ध्रोणी यांमधील उभे अंतर जे आहे ती ही लाटेची उंची असते त्यालाच लाटेची उंची असं म्हणतात तर दोन शीर्षादरम्यान किंवा दोन द्रोण्यादरम्यान अंतर ही लाटेची लांबी असते लाटेची लांबी उंची आणि लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगाने अवलंबून वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात आकृती थ्री पॉईंट इलेवनमध्ये बघायचं आहे ओके देन वेलॉसिटी ऑफ वेव्स लाटांची गती ओके इफ यू स्टँड ॲट द कोस्ट वी फील द वेव्स आर कमिंग टुवर्ड्स द कोस्ट इफ अ फ्लोटिंग ऑब्जेक्ट इज थ्रोन ॲट अ डिस्टन्स इन द सी वी फाईंड द ऑब्जेक्ट मूविंग अप अँड डाऊन ॲट दी सेम प्लेस इट डज नॉट कम टू द कोस्ट इट मीन्स द वॉटर फॉर्मिंग द वेव्ह ऑल्सो डज नॉट कम टू द कोस्ट देन रिमेंबर दॅट द वॉटर इन द वेव डज नॉट मूव वॉट मूव इज द एनर्जी ओके म्हणजेच व्हॅलिसिटी ऑफ द वेव म्हणजेच लाटांची गती सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्याकडे येताना आपल्याला दिसतात एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वरखाली होत राहते की ती किनाऱ्याकडे आणि ती किनार ती किनाऱ्याकडे येत नाही याचाच ये अर्थ काय तर लाटेतील पाणी जे आहे ते पुढे येत नाही म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन जे आहे ते न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन जे आहे ते होतं हे आपल्या लक्षात येते ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काय आहे the main reason of wave generation is wind but at times due to earthquake or or volcanic eruptions occurring below the floor of the sea waves get generated such waves assume a great height in the shallow waters near the coast these waves are very destructive okay they cause huge loss of property and life these waves are called tsunami okay tsunamis

पण काही वेळा सागर तळाशी होणारे जे भूकंप आहेत किंवा ज्वालामुखी जे आहेत या देखील लाटा निर्माण त्याने सुद्धा लाटा निर्माण होऊ शकतात उथळ किनारी भागात अशाच लाटांची उंची प्रचंड असते आणि त्या अत्यंत विध्वंसक असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते अशा लाटांना आपण सुनामी असं म्हणतो ठीक आहे टू थाउजंड फोरमध्ये म्हणजेच दोन हजार चार साली इंडोनेशियातील सुमात्रा येथे त्या बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड अशी सुनामीच्या लाटा ज्या आहेत त्या निर्माण झाल्या होत्या आणि त्यांचा तडाखा जो आहे तो भारताच्या पूर्व किनारा आणि श्रीलंका या देशालासुद्धा बसला होता आणि याच लाटांमुळे समुद्रात होणा घुसलेल्या भूभागांची जी झीज जी आहे ती थी होते ठीक आहे तर उपसागरा उपसागरासारख्या सुरक्षित अशा भागात वाळूचे संचयन होऊन निर्माण होता देन सी ऑलवेज रिमेम्बर नेह लक्षा बहुत संगित इफ अर्थक्वेक अक्यूर्स इन द ओशियन द कोस्टल एरियाज फेस अ रिस्क ऑफ सुनामीज इन सच केसेस इट इज बेटर टू गो अवे फ्रॉम द कोस्ट और टुवर्ड्स हायर एल्टीट्यूड्स दिस वेज लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड म्हणजे सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामीचा धोका हा निर्माण होतो अशावेळी किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंच जाण्याची काळजी घ्यावी त्यामुळे जीवितांनी टाळता येत देन लुक फॉर मी एल्सफेअर म्हणजे मी आणखीन कुठे आहे बघा क्लास सिक्समध्ये जनरल सायन्स एनर्जी रिसोर्सेसमध्ये सुद्धा आहे नाईन्थमध्ये जिओग्राफी इंटेरियर मूवमेंटमध्ये सुद्धा आहे अँड सिक्समध्ये जनरल सायन्स फॉर्म्स ऑफ एनर्जीमध्ये सुद्धा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा डू यू नो बघा हे तुम्हाला माहीत आहे का की वाय मुंग अलॉंग द सी कोस्ट ऑर प्लेईंग इन द वॉटर वी मस्ट टेक ॲडिक्वेट केअर रिगार्डिंग द टायमिंग्स ऑफ द टायड्स अदरवाइज इट कॅन लीड टू सिरियस ॲक्सिडंट्स फॉर दॅट वी मस्ट नो द टायमिंग्स ऑफ द टाईट्स for this you must know the phase of moon on the given day 3 -fourth of the phase of moon is the time of the high tide for example suppose you are at the coast on the 4th phase of the moon the 3 -fourth of the phase is 3 it means the high tide will occur at 3 a.m and 3 p.m and approximately 6 hours from it that is 9 a.m and 9 p.m will be the low tide and there may be slight differences according to local conditions we must collect the information from local people and learn from them about the structure of the coast its slope rocky areas as well as the streams near the coast before entering the sea waters for enjoyment okay tell the timing of the tides occurring on the first and the third quarter days of the month आता इथे काय सांगितलं की सागरी किनारा फिर सागर किनाऱ्यावर फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीची जी वेळ आहे त्याची पुरेशी अशी काळजी जी आहे ती घेतली पाहिजे अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यासाठी आपल्याला भरती ओहोटीची जी वेळ आहे ती माहीत असणं गरजेचं आहे आणि या वेळात माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी माहीत असणं गरजेचं आहे तिथीच्या पाऊणपट की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते उदाहरणार्थ तुम्ही सागरकिनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी केल आहात म्हणजे चतुर्थी म्हणजे चौथा दिवस ओके त्याच्या पाऊनपट म्हणजेच तीन याचाच अर्थ काय तर त्या दिवशी दुपारी तीन वाजता पहाटे तीन वाजता पूर्ण भरती असेल दुपारी तीन वाजता आणि सकाळी पहाटे तीन वाजता आणि त्याच्या साधारण सहा तास पुढे म्हणजेच रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता पूर्ण ओहोटी असते ओके त्याच्यानंतर स्थल काळापासून स्थल काळानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो भरती ओहटीबरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना उतार खड खडकाळ जो असतो जो क खडकाळ भाग जो असतो त्याच्यानंतर किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून आणि स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे नंतर त्यांनी खाली आपल्याला सांगितलं की अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती आणि ओहटीचा टायमिंग सांगा ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला खाली इथे बीचचा इमेज जो, तो दिल आहे, पूरन, बीच पूरन so friends, जो आहे तो दिलेला आहे पुळण ओके बीच म्हणजेच मराठी त्याला पुळण असं म्हणतात सो फ्रेंड्स आपला हा जो चॅप्टर आहे तो इथेच कम्प्लीट झालेला आहे होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे